ही लहानशी गोष्ट आहे माझ्या काही फारच घनिष्ठ मित्रांची. ते पथनाट्यात काम करायचे. तो रंगबिरंगी कपडे घातलेला दिसतोय ना, हा तो विल्बर आहे. आणि तो आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट विदूषक आहे. आणि तिथे त्याचा भागीदार आहे बिली, जो त्याचा भाचा आहे. असो, प्रत्येक उन्हाळ्यात बिली आपल्या वृद्ध मामासोबत पथनाट्यात विदूषकाची भूमिका करायचा आणि लोकांना हसवून त्यांना त्यांच्या चिंता विसरायला लावायचा. ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे आणि ते नेहमी आनंदी राहायचे. पण या विशिष्ट उन्हाळ्यात वृद्ध बिलीच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होत. बंधू आणि भगिनींनो, मला आज तुमचा परिचय करून द्यायचा आहे आमच्या एका उत्कृष्ट स्पर्धकाशी. मागच्या वर्षी इयर अराउंड सर्किटचा अष्टपैलू विजेता स्किप हब, आमचा पुढचा ब्रोको राइडर. स्किप हब, त्या तिथे सध्या तो आपल्या घोड्यावर डौलात आरूढ होऊन त्याचा आनंद लुटतोय. असं वाटतं तसं घोडेस्वारी करण्यासाठीच तो जन्मला आहे. खरं आहे ते. चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा बिलीचे आदर्श होते. त्याला वाटलं की त्याला स्किप सारखी घोडेस्वारी आली तर तोही पहिल्या क्रमांकावर येईल आणि तो खरा मर्द ठरू शकेल. स्किप बाबा 85 गुण. तुम्हाला कळलं ना की तो वर्षभर अजिंक्य का राहिला ते. सांगू नकोस मला ओळखू दे. तू खूप घाईत दिसतोयस. काय आहे काय आज एवढा घाईत काय आहेस तू? स्किप हार्पर इथे आलाय. तो दोरखंडांवर काही निर्देशक देणार आहे. विशेष गोष्टी सांगणार आहे? पण ही भाषा मला स्किपची वाटत नाही. टीव्ही स्टेशन वरून इथे काही लोक आलेली आहेत ज्याच्याबरोबर बोलण्यासाठी, त्यामुळे तो काही निर्देशक देणार आहे. असं आहे काय? टीव्ही तुम्हाला तो आवडत नाही? छान आहे तो. मला तो आवडत नाही असं नाही, पण मला वाटतं तू एक लायक माणूस निवडावास. ओ जाऊ द्या विल्बर अंकल, स्किप कडे सर्व काही आहे. तो खरा विजेता आहे. त्याच्या जवळपासही कोणीच नाही. म्हणजे काय? काही नाही, आता मला जायला हवं. जेफ मर्डॉकच्या आधी मला जाऊन भेटायला हवं. आता जेफचा याच्याशी काय संबंध? मुलांच्या पथनाट्याची फायनल पुढच्या आठवड्यात होणार आहे. बरोबर आहे. आणि मी वर्षभरी फायनल जिंकण्याचं स्वप्न बघतोय. जेफ माझा खरा प्रतिस्पर्धी आहे, पण मला स्किपला पहिलं भेटायचंय. पण बिली आणखी बऱ्याच गोष्टी माहितीये. माहितीये मला, तुम्ही मला हजारदा सांगितलंय. जीवनात जिंकण्यापेक्षाही जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. मग तुम्ही प्रवचन देता. चला येतो मी. शुभेच्छा तर द्या. शाबास जेफ, हे असाच पुढे जा. ए बिली, तू उगाच वेळ दडवतोयस. चल, जिंकण्याच्या मार्गात दुसरं काही येऊ देऊ नकोस. शाबास बिली, लवकर लवकर ये. ए फारच छान, मला वाटतं आता तुम्ही जिंकू शकता. तू पाहिलंस त्याने कसं केलं बिली? त्यांना घाबरण्याची गरज नाहीये. मी घाबरत नाही. काय म्हणालास? मी घाबरत नाही. छान, मग त्यांच्यावर चांगलं नियंत्रण मिळव. जा जाऊन खोगीर काढ. फार छान वाटतंय. हा अगदी छान, टीव्हीवर आणि सगळीकडे सुद्धा. नशीब. आणखी काय? स्किप असं नाही म्हणाला. तो काय म्हणाला ते मला माहितीये. मी तिथेच होतो. तो नशीब म्हणाला नाही. ठीक आहे, आणखी एक रेस लावूया का? पुन्हा त्या रवाबांच्या भोवती? अरे नाही, त्या मठ्ठ खांब्यांभोवती नाही, त्या मोठ्या. तू कशा विषयी बोलतोयस? आत्मघातकी रेस साठी तयार आहेस? तुझं डोकं तर फिरलं नाहीये ना. आपल्या दोघांचेही घोडे पूर्णपणे थकलेत आणि स्किप म्हणतो पुरेसा अनुभव गाठीशी असल्याशिवाय ही आत्मघाती रेस लावायची नाही. मी तयार आहे. तू तर नुसता भित्रा ससा आहेस. भित्रा आणि मी? एक मोठा टीव्ही स्टार भित्रा आहे. ठीक आहे, चल मी तुला दाखवतो. खरंय ते, बिलीचं रक्त नुसतं उसळत होत. तो जेफ पेक्षाही अगदी उत्तम घोडेस्वारी करू शकत होता, त्याला तशी खात्री होती.
आणि आता तो हे पुराव्यासहित दाखवणार होता. पाहता सर्व काही फारच छान दिसत होत, पण लवकरच बिलीच्या लक्षात आलं की तो मागे पडत चाललाय. आत्मघातकी रेस ही फक्त अविचारी लोकांसाठी असते. आत्मघातकी रेस? हो, आम्ही तिला हेच नाव दिलं. हे बघा, आम्ही इथून सुरुवात करतो आणि आम्ही त्या खडकांपर्यंत जातो जिथे ती मुलं आहेत तिथे. ओ नाही, मला सांगा ती मुलं तिथे काय करतायत. तुला हे खूळ कसं सुचलंय? मला दाखवायचंय की अव्वल कोण आहे. मी ती रेस जिंकलो. तू याला जिंकणं म्हणतोस, मी याला फसवणूक म्हणतो. मला हे पटतच नाहीये. मी काहीच केलं नाही. मग हे कोणी केलं? मला जरा पाहू द्या. मी काय बोलू, त्या कोपऱ्यावर सर्वांचा हक्क आहे. तू जर खरा मर्द असशील तर मी तुला दाखवीन. अरे ए मुलांनो, करताय काय तुम्ही? अरे भांडण करू नका, मारामारी करायची नाही. बाजूला चला, बाजूला बाजूला म्हणतो ना, बाजूला वा. शांत वा. तुम्हीच म्हणता की विजयाच्या मार्गात अडथळा नको. किती नुकसान झालं विल्बर? तसा फार वाईट नाही. एक दोन आठवड्यात तो नक्कीच बरा होईल. एक दोन आठवड्यात? फायनल्स येत्या शनिवारी आहेत. अरे तुम्ही दोघं आत्मघातकी शर्यतीत काय करत होतात? त्याने मला फसवलं. अरे बस बस, अरे आम्ही सर्व काही पाहिलंय बिली. मी रेस जिंकलो, तुम्ही पाहिलंस ते. तू कसा जिंकलास तेही पाहिलंय आम्ही. आणि याला जिंकणं म्हणत नाहीत बिली. पहिला नंबर माझाच असणार तुमच्यासारखा अष्टपैलू खेळाडू. आणि कोणी मला अडवं येणार नाही. सांगायची गरज नाहीये की बिली फार नाराज झाला होता. त्याला जिंकायचं होतं, पण तशा प्रकारे नव्हे. त्याने जे केलं होतं त्याबद्दल त्याला वाईट वाटत होतं.
आणि काही केल्या त्याच्या मनातली अपराधीपणाची बोध जात नव्हती. पण विल्बरला तो आवडायचा आणि त्याची गरज त्याला माहीत होती. त्याला पूर्णपणे शुद्ध व्हायचं होतं. काही महिन्यांपूर्वी मी हे विकत आणलं. प्रभू येशूच्या जीवनावरच्या काही चित्रांचा हा छान संग्रह आहे. बघा, कोणीतरी आधीच किंमत चुकवली होती. बिलीने केलेल्या चुकीबद्दल कोणीतरी आधीच शिक्षा सोसली होती. आणि फक्त घोड्याबद्दलच नव्हे तर त्याने केलेल्या प्रत्येक पापाबद्दल. त्या लोकांनी सुरुवात केली त्याची पाठ चापकाने फोडून काढून. म्हणजे बैलाच्या चापकाने? नाही, तो पुष्कळ चापकांनी एकत्र बनवला होता आणि त्या प्रत्येक चापकाच्या तोंडाशी खडकाचे धारदार तुकडे होते. त्याला चिरण्यासाठी होते ते? हो, खोलवर. आणि मग ते सैनिक थट्टा उडवू लागले. त्यांनी त्याला एक झगा घातला आणि त्याचे डोळे त्यांनी बांधले आणि मग प्रत्येक दिशेने ते त्याला जोरदार ठोसा मारू लागले. पण त्यांनी तसं का केलं? मी म्हटलं ना, ते थट्टा करत होते म्हणून. ते म्हणायचे, जर तू देवाचा पुत्र असशील तर सांग तुला कोणी मारलं. अरे, ते चेष्टा करत होते. हा मूर्खपणा आहे. लक्षात ठेव बिली, येशूने स्वतःहून हे सर्व सोसलं. तो स्वतःला यातून कधी सोडवू शकत होता. तुला तो काट्यांचा मुकुट तर आठवतो ना बिली? त्यांनी तो मुकुट त्याच्या डोक्यावर काठीने ठोकून बसवला होता आणि जेव्हा त्याची पाठ रक्त बंबाळ झाली होती, झगा पाठीला चिकटला होता, तो त्यांनी ओरबाडून काढला एखाद्या जखमेला चिकटलेल्या बँडेड प्रमाणे. आणि त्यानंतर त्यांनी मोठमोठे खिळे त्याच्या हातात ठोकून त्याला क्रुसावरती खिळून टाकलं. त्याच्या पायातही खिळे ठोकले. आणि सर्वांना पाहता यावं म्हणून त्यांनी तो क्रूस एका खोल खड्ड्यात आदळून उभा केला. तो तशा स्थितीत 6 तास उभा होता. रणरण त्या उन्हात होता, रक्तबंबाळ होता, तहानलेला, उघडा वागडा. त्याच्या अवतीभोवती गोळा झालेले लोक त्याची थट्टा उडवत होते. तो आपल्यासाठी अशा प्रकारे मेला. पण का? त्याने हे तुझ्या माझ्यासाठी केलं. त्याने तर तुझी आणि माझी शिक्षा स्वतःवर घेतली. त्या क्रूसावर त्याने आपल्या पापांची किंमत मोजली. पण बिली, तो कबरेतच नाही राहिला. तो मरणातून पुन्हा उठला हे दाखवण्यासाठी की तो देव आहे. पण तुला हे मानायला हवं. तुला हे मानायलाच हवं की त्याने तुझ्यासाठीही प्राण दिला. त्या क्षणापासून बिलीने ठरवलं की तो आता त्या जीवनात राहणार नाही. तुझा घोडा कसा आहे? तुला का त्याचं? तो बरा नाहीये, ऐकून बरं वाटलं ना? मला खरंच खेद वाटतो. वाटलाच पाहिजे. नाही, अगदी मनापासून. हो, तशी आशा करतो. खरंच तुझ्या घोड्याला पाडल्याबद्दल क्षमा कर मला. मला जिंकायचं होतं म्हणून. पण काय? पण मी जे काय केलं ते क्षमेस पात्र नाहीये. तसं म्हणणं सोपं आहे. तुझ्याकडे घोडा आहे. तुझाही होऊ शकतो, हवा असेल तर. म्हणजे काय? तू माझा घोडा घेऊ शकतोस. तुझा घोडा? जेव्हा मला हवा असेल तेव्हा मी वापरीन तो. तू खरं बोलतोयस? हो, मी खरं बोलतोय. ठीक आहे, आपण त्याला घेऊन बाहेर जाऊ, म्हणजे तो तुला ओळखेल. पाहिलत, बिली हे शिकला की पहिला नंबर मिळवण्यापेक्षाही महत्वाचं आणखी काही आहे. तो हे शिकला की सर्वात महत्वाचं आहे देवाशी नातं नीट करणं. आणि त्या दिवशी बिलीने आपल्या जीवनात सर्वात मोठा निर्णय घेतला. त्या दिवशी त्याने येशूकडे आपल्या सर्व पापांची क्षमा मागितली आणि त्याला आपल्या हृदयात आपला प्रभू म्हणून स्वीकारले. आणि एक सांगू का, तुम्हीही हे करू शकता.